कांद्याला भाव नसल्याने पुन्हा कांदा लावायचा की नाही शेतकऱ्यांपुढे प्रश्न. चोपडा तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. त्या प्रमाणात मोठा खर्च देखील लागवडीसाठी केला जातो. परंतु अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि निर्यात बंदीमुळे कांद्याला भाव देखील मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याने लाख रुपये खर्च केला, परंतु उत्पन्न पाहिलं तर 50,000 ते देखील शेतात व्यापारी येऊन खरेदी केल्याने मिळाले. अडावत मार्केटमध्ये लिलाव होत नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांदा खरेदी करत आहे. जर मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव झाले तर बोली लावण्यासाठी व्यापारी संख्या एकापेक्षा जास्त असल्याने कांद्याला भाव मिळू शकतो. न विकला जाणारा कांदा देखील विकला जाऊ शकतो. तर अडावत मार्केटला कांदा लिलाव व्हावा असे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर कांद्याला भाव मिळत नसल्याने यापुढे कांदा लागवड करायचा की नाही हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे. कांद्याला 12-13 रुपये किलो जातोय जागेवर आणि लागलेला खर्च पण नाही निघाला तयार आहे सध्या. सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. त्याच्या लागलेला खर्च पण नाही निघत. कमीत कमी 1,00,000 रुपये जवळपास खर्च झाले. 50-60,000 रुपयाचा कांदा येतोय. त्याच्यात शेतकरींचं फार काही नुकसान आहे. एकदम आता हा जो कांदा आहे आपला आडावत मार्केटला लिहिला होतो का आपला शेतात व्यापारी येतो? शेती सौदे होत आहे. इथं शिवार खरेदी होते. हा शेती सौदे होते. शेतातच सौदा होऊन शेतातच माप वगैरे होत. मार्केट वगैरे बंद आहे. मार्केटमध्ये लिलाव झाला पाहिजे का? झाला पाहिजे लिलाव. म्हणजे व्यापारी संख्या जास्त असते त्यानुसार भाव बी वाढू शकतो. वाढू शकतो आणि थोडासा ज्याचा माल नाही विकला गेलेला तो माल पण विकला जातो. आणि निसर्गाच्या याच्यामुळे थोडेसे कांदे खूप खराब आहेत. एकदम अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण त्याच्यामुळे बी फटका बसला असेल. त्याच्यामुळेच फटका बसला. उत्पन्नात घट आले. उत्पन्नामध्ये खूपच घट आहे आणि निघणार नाही. घरून पैसे टाकून कांदे काढायचे. पुढे शेतकरी कांदा लागवड करेल का? नाही करणार. नाही करणार. लोकनायक न्यूज